ज्यांची उभी आयुष्यक आंदोलनातील टक्केवारी आणि तोडपाणीत निघून गेलंय अशा संजय पवार यांना कोल्हापुरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत पोटशूळ उठलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याचा होणारा विकास त्यांच्या डोळ्यात खुपत असून कोल्हापूरच्या जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचा त्यांनी केविलवाना प्रयत्न सुरू केला आहे. असं प्रत्युत्तर शिवसेनेचे शहर प्रमुख रणजित जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांना दिलंय. कोल्हापूरची जनता सुजाण असून तोडपाणी आणि टक्केवारी स्पेशालिस्ट संजय पवार यांच्या केविलवाना प्रयत्नांना भीक घालणार नाही. संजय पवार यांनी आगामी काळात शिवसेना भाजप युती आणि लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्यावरती खोटे आरोप थांबवावेत, अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत असा इशारा रणजित जाधव यांनी दिला आहे. काल शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत महापालिकेच्या प्रशासकांना निवेदन देत असताना एका वाघोबाला हाताशी धरून विकास कामांसाठी आलेल्या निधीमध्ये 40% मिळवण्यासाठी ठराविक ठेकेदारांना काम देण्याचं काम अधिकारी करत असल्याचं टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे नाव न घेता केली होती. यानंतर शहर प्रमुख रणजित जाधव यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलंय. मागे काही वर्षापाठी मागे दैनिक सकाळ या वृत्तपत्रातून ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांचा खरा चेहरा या मथळ्यातून त्यांनी तत्कालीन स्थायी समिती निवडणुकीत जे काही तोडपाणी केलं होतं किंवा पैशाचा काहीतरी गैरव्यवहार केला होता तो सगळा दैनिक सकाळमधून त्या वेळेला प्रकाशात आलेला होता. तर कोणत्याही आंदोलनात तोडपाणी करायचं, खुद गब्बर व्हायचं आणि त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना जनतेला सर्वांना माहीत आहे की हे स्पेशलिस्ट आहे, हे तोडपाणी स्पेशलिस्ट आहे, यांना प्रत्येक गोष्टी टक्केवारी घ्यायची सवय असल्यामुळे त्यांना प्रत्येक चांगल्या कामासुद्धा टक्केवारी दिसते. जसं कावळी झालेल्या माणसाला जे काही पिवळं नाही ते पण पिवळं दिसतं, तसं या संजय पवारांचं झालेलं आहे. उद्योगभवन परिसरातील एका सरकारी ऑफिसमधून दर महिन्याला हप्त्याचं पाकिट कोण घेतं हे सुद्धा सगळ्या जनतेला माहीत आहे. या संजय पवारांनी वेळी सुधारावं, नाहीतर आम्ही खरे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे खरे शिवसैनिक रस्त्यावर उतरून त्यांना आमचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी आतापर्यंत जो शिवसेनेचा उमेदवार दिला त्याच्या उमेदवाराच्या विरोधात आणि धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांनी कायम प्रचार केलेला, तत्कालीन विरोधक असतील त्यांचे ढाक मिळवणी करायची, तोडपाणी करायचं, टक्केवारी मिळवायची, हे टक्केवारीचे सम्राटच आहे. या टक्केवारी किंनी वेळीच सुधारावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात त्या महाविकास आघाडीने तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीने कधीच इथे काय विकासाला निधी आणला नाही, पण आजपर्यंत कोल्हापूरच्या इतिहासात माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिवसेना भाजपतीनं भरघोस असा निधी आणला आणि अतिशय उत्कृष्टपणे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचं काम चाललेलं आहे. त्यामुळे या संजय पवारांना पोटशूळ उठलेला आहे, त्यांना त्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली आहे. कारण जनतेला काय चांगलं काय वाईट काय दिसत असतं आणि यांची प्रतिमाच टक्केवारी स्पेशलिस्ट अशीच आहे, तोडपाणी सम्राट अशी त्यांची प्रतिमा आहे. आणि अशा जर प्रतिमेच्या व्यक्तीनं आमच्यावर जर नाहक आरोप केले तर त्यांना किंवा त्यांना जर खरोखर विषयाची परीक्षण बघायची असेल तर त्यांना आम्ही रस्त्यावर उतरून हिसका दाखवायला कधीच समर्थ आहोत की त्यांनी वेळी ध्यानात द्यावं. अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.